आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत राष्ट्रवादीच्या घड्याळाला उर्जित अवस्था, संपर्क कार्यालयाचं झालं थाटात उद्घाटन. सैनिक टाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनो एकत्र या, मित्रपक्षाला बरोबर घेऊन जनतेची कामे करूया, असे आवाहन यावेळी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिक टाकळी शाखेच्या अध्यक्षपदी अरुण पाटील यांच्या निवडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या घराला उर्जित अवस्था प्राप्त झाल्याचे दिसून आले. संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे जनतेची कामे करणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोपे जाणार आहे, त्यामुळे सैनिक टाकळीत घड्याळ्याची टिकटिक वाढणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष उमेशचंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य सौ दीपाली परीट, इकबाल बैरागदार, हैदर मोकाशी, बाळासाहेब देशमुख, अभिजित पवार, तानाजी अलासे, आप्पासाहेब वडगावे, शिवगोंडा पाटील, हरिश्चंद्र पाटील, डॉक्टर पाटील, आबासाहेब पाटील, महावीर शिरहट्टी, तातोबा शिरहट्टी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि गेली 20 वर्ष सातत्यानं समाज करणारा केंद्रबिंदू आला. मगाशी या ठिकाणी मनीष पाटलांना उल्लेख केला त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या हेतूतून आणि स्वाभिमान या महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरा अर्थ होता. आणि पहिल्या दिवसापासून शिरोळ तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याची भूमिका मग आधी असेल त्या बाहेर परिसरातील काही मंडळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत उभवण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने गेल्या ज्या 2-4 वर्षामध्ये सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आले, त्यावेळा 4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्यावेळा अनेक आश्वासनं लोकांच्या समोर ठेवली गेली. मग शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नावर आधारित एकपट भाव द्यायचा असेल, सर्वसामान्य व्यापाऱ्यांना स्थैर्य द्यायचा असेल.